नमस्कार. सर्वप्रथम मी प्रकाश भाऊचं अभिनंदन करतो की त्यांनी म्हणजे एक कविताची एक ओळ आहे, अंधार फार झाला पण ती जपून वाहवा. आज सगळीकडे आणि राजकीय पक्षांनी आणि निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या धामधुमीत एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्याच्या फैरी जो काय आहे, म्हणजे थोडक्यात आज सगळीकडे असत्याचा अंधार आहे. अशा वेळेला प्रकाश भाऊंनी एक खऱ्या अर्थाने सत्याची जी ज्योत आहे, मिनमंती आहे, तिला प्रकाशित करण्याचं काम केलं. मी त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी मला माझं वय 85 केल्याबद्दल मला आनंद झाला, कारण सध्या मी 75 वर्षाचा आहे. याचाच अर्थ आता 10 वर्ष मी नक्कीच जगणार आणि या 10 वर्षामध्ये स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, हे दोन्ही यांना मस्ती आलेली आहे, या दोन्ही राजकीय पक्षांना मस्ती आलेली आहे. यांना असं वाटते की आमचं कोणी काही वागणं करू शकणार नाही, प्रचंड सभा घेतात आणि लक्षावधी कोट्यावधी रुपये खर्च करतात आणि असं वाटते की जनता मेरी जेब में आहे. लक्षात ठेवा, विदर्भाची जनता सुजाण आहे. आज विदर्भाची जनता ही उदासीन झालेली आहे, खचलेली आहे, तिला सुचत नाही आहे, पण सत्य हे परास्त होतं, पराजित होत नाही. सत्य हेच आहे की आज जर विदर्भाच्या जनतेला खऱ्या अर्थाने सिंचन पूर्ण करायचं असेल, आज जर विदर्भाच्या जनतेला खऱ्या अर्थाने नदीजोड प्रकल्प पूर्ण करायचा असेल, आज जर विदर्भाच्या जनतेला खऱ्या अर्थाने ओसाड गावाची आणि संख्या कमी करायची असेल, आज जर विदर्भाच्या जनतेला खऱ्या अर्थाने आयटीचा रोजगार मिळायचा असेल, मित्रांनो लिहून घ्या, या 4 किंवा 5 वर्षात एवढा जनतेचा आक्रोश होणार आहे की त्यामुळे कोणते सरकार असो त्याला विदर्भ वेगळा केल्याशिवाय गत्यंतर राहणार नाही आहे. कारण या देशामध्ये सहनशीलता जरी पुष्कळ असली तरी या देशामध्ये संविधान आहे, या संविधानाला लोकांची श्रद्धा आहे. आणि एक वेळ का जर संविधानावरचा आम्हाला लोकांना कळलं की आम्हाला विदर्भाच्या जनतेला आर्थिक न्याय मिळणार आहे, लोकांना कळ विदर्भाच्या जनतेला सामाजिक न्याय मिळणार राहिला, कळू राहिला हळूहळू, कोणताही पक्ष असो त्यांना विदर्भ वेगळा केल्याशिवाय म्हणजे इलाज सापडणार नाही. तेव्हा असो, आता आपण मूळ मुद्द्याला हात घालू आहे. घालूया सिंचन. आतापर्यंत सिंचन म्हणजे फक्त विदर्भातल्या प्रकल्पाचं होत, आता 4 वर्षापासून विदर्भाच्या विशेषतः पश्चिम विदर्भासाठी सिंचनामध्ये नदी जोड प्रकल्प हा देखील आलेला आहे. आता नेमकं सिंचन आहे काय, भाऊंनी सांगितलं तसं मी नक्कीच कोर्टामध्ये जातो, परंतु मी नुसत्याच कोर्टामध्ये जात नाही, रस्त्यावरची लढाई देखील आणि आपण लढत असतो. याचं कारण असं की सगळ्यात प्रथम मी ज्यावेळा विदर्भाचा अभ्यास करत होतो, मला वाटत होतं की आपण काहीतरी करावं, त्यावेळा कोणताही नेता यायचा आणि म्हणायचा सिंचनाचा अनुशेष आहे. तो अनुशेष म्हणजे आहे काय, कुठे आहे सिंचन, किती झालं सिंचन, कोणाला काही पत्ता नव्हता. काँग्रेसवाले सत्तेवर असते तर बीजेपी वाले म्हणायचे सिंचनाचा अनुशेष आहे, आणि बीजेपीवाले सत्तेवर असते ते काँग्रेसवाले म्हणायचे सिंचनाचा अनुशेष आहे. नेमका अनुशेष म्हणजे काय आहे, कुठे आहे सिंचन, किती आहे सिंचन, कोणते आहे प्रकल्प. तेव्हा मी असं ठरवलं की बाबा याच्यापेक्षा आपण संविधान तर सर्वोत्तम आहे, माझ्यासाठी तर संविधान एक मोठं शस्त्र आहे, माझी संविधानाला निचाल श्रद्धा आहे. म्हणून सर्वप्रथम मी एक पहिली साधी तयार केली होती, सोपी. आणि सरकारला एवढंच विचार होतं की साहेब आपल्या विदर्भामध्ये नेमकं सिंचनाचे प्रकल्प आहेत किती, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, हे सिंचन तुम्ही कालबद्ध रीतीने केव्हा तयार करणार, 25 वर्ष झाले तेच सांगत आहे. सरकारने कोर्टानेही सांगितलं, ठीक आहे बरोबर आहे, कोर्टाने सरकारला सांगितलं की मला तुम्ही कालबद्ध कार्यक्रम द्या की किती सिंचनाचे प्रकल्प आहेत आणि तुम्ही किती वर्षात प्रकल्प पूर्ण करणार आहात. कारण तोपर्यंत दे वेर नॉट अन्सिबल टू एनीबडी, त्यांना कोणीच विचारत नव्हतं, चालू आहे हे चालू आहे ते चालू आहे, पण नेमकं झालं किती, हा जेव्हा प्रश्न त्यांना आला त्यावेळा काँग्रेसचं राज्य होत. त्यावेळेला त्यांना हा प्रश्नच अडचणीचा पडला. त्यांना वाटलं अरे तर चांगलं पूर्ण होतो, हा कोण माणूस झाला, याला काय का अधिकार आहे, आम्हाला विचारतो हा. तर यांनी कोर्टामध्ये असं सांगितलं की साहेब हा प्रश्न जनहित याचिकेचा येतच नाही,
पहिली गोष्ट सिंचन काय आहे आणि किती आहे यांना जर विचारायचं असेल त्याने आमच्याकडे आलं पाहिजे होतं. कोर्टाने सांगितलं की तुम्ही फालतू गोष्टी करू नका, तुम्हाला सिंचनाची परिस्थिती काय आहे हे तुम्हाला सांगावंच लागेल आणि कालबद्ध कार्यक्रम द्यावा लागेल. लक्षात ठेवा तेवढा काँग्रेसचं राज्य होतं. हा आता काय झालं गडबड, यांनी काय केलं, हायकोर्टामध्ये नामांकित वकील लावून विदर्भाच्या जनतेचा आवाज दाबायचा प्रयत्न केला, पण कोर्टाने सांगितलं आम्हाला हे मंजूर नाही आहे, तुम्ही नेमकं सिंचन आहे किती आणि कशा तऱ्हेने तुम्ही कालबद्ध कार्यक्रम द्या द्यायला पाहिजे होता. जनताभिमुख सरकार होते, विदर्भाविषयी त्यांना फार कळवळा होता. यांनी काय करावं हे सुप्रीम कोर्टात गेले. कशासाठी? त्या आम्हाला हे विचारणारे कोण? आता सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर ही केस मी स्वतःच लढवली, हायकोर्टातही मी लढलो, सुप्रीम कोर्टातही मी गेलो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्या दिवशी सुनवाई झाली त्याच्या आधी ही केस ऍडमिट व्हावी म्हणून यांनी हरीश साळवे सारखे वकील लावले, ऍडमिट झाली, सुनवाईला आली, ऍडमिट म्हणजे नोटीस त्यांनी स्वीकारली. सुनवाईच्या दिवशी सुप्रीम कोर्टाने अक्षरशः फेकून दिली आपली केस आणि त्यांना सांगितलं इथे विदर्भात आत्महत्या शिकलोनी नाही दाखवणी होत आहे आणि तुम्ही हा काय तांत्रिक मुद्दा घेऊन बसले हो, जा हायकोर्टात जा. तेव्हा कुठे यांचं डोकं गाळ्यावर आलं आणि ते काहीतरी बोलणार होती, तितक्यात सरकार बदललं. तर सरकार बदलल्यावर सरकार आता नवीन सरकार आलं, त्याने सांगितलं वा वा नक्की आम्ही करू. तर हायकोर्टाने मला सांगितलं की बाबा आता हे नवीन सरकार आलं आहे यांना थोडा टाइम द्या, हे फार काय काय करतील पा, आणि जर काहीच झालं तुम्ही पुन्हा या. ठीक आहे. आणि त्याच वेळेला ACBच्या देखील एका जनमंच नावाच्या संस्थेने ACBबद्दलही ज्यांनी याचिका दाखवली होती दाखल केली, सरकारने सांगितलं ठीक आहे आम्ही ACBची पण चौकशी करूया. आता आम्हाला वाटलं की फार चांगलं आहे, पण मी स्वस्त बसलो नाही, कारण मी खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझ्या इथे शेती आहे आणि मी जमिनी वास्तविकता मला माहीत आहे. म्हणून मी आमची छोटी संघटना आहे विदर्भाचे प्रणेते लोकनायक बापू जाणे त्यांच्या नावाने आमची संस्था आहे, लोकनायक बापू जाणे स्मारक समिती. या समितीने चार संघटनांना बरोबर घेतलं साहेब, जनमंच, वेद, भारतीय किसान संघ आणि स्वदेशी जागरण मंच, या पाच संघटना एकत्र येऊन आम्ही 3 वर्ष 42, 44, 45 तापमान असतेवेळी विदर्भातल्या सगळे जे प्रमुख आहेत प्रकल्प अगदी गोसी खुर्द पासून तो अकोल्याचा भूमशीपर्यंत, त्याच्यानंतर यवतमाळ मधला जो प्रकल्प आहे किंवा जिगावचा प्रकल्प आहे, सगळ्या प्रकल्पाला भेटी दिल्या. सगळ्या प्रकल्पाला भेटी दिल्यावर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सुपरिटेंडिंग इंजिनियर आमच्या बरोबर होते, भयानक स्थिती होती, उदास करण्यासारखं होतं. अहो पाणी हे वाहायसाठी असते ना, हे माणूस माझ्याखाली आला बेमिळाला हात, अहो हे इतकं बोगस काम आहे की धरणाचं पाणी समोर नाही जात, धरणाने पाणी सोडल्यावर आमच्या सगळ्या जमिनी चिबाडून जात, इतकं भकास इतकं विदारक चित्र होत. आणि म्हणून 3 वर्ष आम्ही सगळं पाहिलं आणि त्याच्यानंतर परत मी जनहित याचिका दाखल केली. नुसतं कागदावर जनहित याचिका नाही, 3 वर्षपर्यंत मेहनत घेतली, विदर्भाची परिस्थिती जाणून घेतली एकट्याने नाही, सगळ्या समविचारी संघटनाने. आणि मग आता मी कोर्टाला सांगितलं माझी याचिका याच्यासाठी आहे साहेब, की आता माननीय कोर्टानेच कमिटी मॉनिटर करा एक्सपर्टची, आणि काय सावळा गोंधळ चालू आहे काय नाही, कशा तऱ्हेने सिंचनाला गती देता येईल याच्यासाठी कमिटी नेमा, त्या कमिटीचा अहवाल येऊ द्या आणि त्याच्यावर आपण निर्णय घ्या. आधी गोष्ट होती. आता मात्र याचा फायदा असा झाला की या सरकारला थोडंसं काहीतरी जागृत झाले, आम्ही काहीतरी केलं पाहिजे. म्हणून त्यांनी कोर्टाने पुन्हा त्यांना सांगितलं तुम्ही कालबद्ध कार्यक्रम द्या. दिला कालबद्ध कार्यक्रम. वा वा वा, काय कालबद्ध कार्यक्रम दिला माहित आहे? 22 सालापर्यंत सगळे प्रकल्प पूर्ण करू. दिस 22 सालापर्यंत चकाचक होणार होत. आणि जेव्हा परत मी याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं
त्यांच्या लक्षात आलं, एक एक प्रकल्पाचं ऑब्जेक्शन घेतलं. आता त्यांनी कोर्टाला सांगितलं की साहेब आम्ही आता साल देत देत नाही, मग काय करू, अंडर प्रोग्रेस आहे सगळे प्रकल्प सांगा. म्हणजे ते सातनाथ ते हे नागनाथ नुसता फुकनाडबाजी चालू आहे सिंचनाची. आता ही फुकनाडबाजी मला लक्षात आली, कोर्टाने लक्षात आली, कोर्टाने हे सगळं पाहिल्यानंतर एकदम मला आश्चर्य वाटलं. ऑर्डर काढली की हा जो प्रकार चालू आहे वर्षानुवर्ष नुसते तुम्ही स्टेटमेंट देता ॲफिडेविट देता, मला काही दिसत नाही नेमकी स्थिती काय आहे सिंचनाची. यासाठी आता डायरेक्ट मुख्य सचिवाला प्रतिज्ञापत्र दाखल करायला सांगा. औंग्या म्हणजे आपल्या विदर्भाची स्थिती किती दारुण आहे हे तुम्हाला मला तर कळलंच कळलं, पण तू माननीय न्यायालयाने आणि आणि आदेश काढला की मुख्य सचिवांनी पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह आयडी ॲफिडेविट द्यावं काय नेमकी सिंचनाची स्थिती काय. आता साहेबांनी द्यायला तर पाहिजे, दिलं ॲफिडेविट. जेव्हा ते ॲफिडेविट वाचलं तेव्हा कोर्ट एवढं नाराज झालं, पहा म्हणजे विदर्भाविषयी काय वाटते, कसे उदासीन आहे सरकार असो शासन असो काय, म्हणजे एक्झिक्युटिव्ह पासून कसे उदासीन आहे सांगतो. कोर्टाने ताशेरे ओढले, अरे हे ॲफिडेविट वेग आहे आणि इव्हेडिंग द फॅक्ट्स आहे, म्हणजे वस्तुस्थिती हा जपून ठेवणार आहे आणि वेग. आता वेगचा अर्थ तुम्ही काय करा ते करा. किंवा आता परत मुख्य सचिवांना न्यायालयात हजर करा. इतकी वाईट स्थिती आहे आपली की मुख्य सचिवांना न्यायालयात हजर राहावं लागलं. त्यांनी हजर राहिल्यानंतर जे प्रतिज्ञापत्र दिलं ते तर आता सांगावं लागेल की नाही आपल्याला. आता त्या प्रतिज्ञापत्रात काय आहे हे तुम्हाला मी सांगतो, म्हणजे तुम्हाला आजची भाऊनी सांगितल्याप्रमाणे आजची वस्तुस्थिती काय आहे तशी ॲफिडेविट म्हणून सांगितलेला. आपण म्हणतो विदर्भाला पैसा मिळत नाही त्यामुळे सिंचन होत नाही, हे खोटं आहे, हे आकडेवारीने सांगितलं आहे. म्हणजे पैसा आलेला पैसा काँग्रेसच्या राज्यात असो की भाजपच्या राज्यात असो आलेला पैसा हे खर्च नाही करत हो. म्हणजे आलेला पैसा जर खर्च करत नसतील तर पैसा मिळत नाही, ही मग बरोबर आहे का. आता सांगतोच तुम्हाला किती पैसा प्रत्येकाच्या काँग्रेस असो की भाजप असो 10 वर्षामध्ये किती आला. मी गप्पा मारत नाही, मी कागद आणलाय मुद्दा, या कागदामध्ये सांगितलं आहे की 10 वर्षात किती पैसा आणला आणि किती खर्च झाला हे बघ. '12-13 पासून 2022-23 पर्यंत 20,617,89,00,000 म्हणजे जवळजवळ 20,600 कोटी रुपये सँक्शन केले, पण या नाकर्त्या सिंचन महामंडळाने तेवढे पैसे देखील खर्च नाही केले. त्यांनी किती खर्च केले, 14,324 कोटी. अरे म्हणजे एकीकडे लोक मरत आहेत, एकीकडे आत्महत्या होत आहेत, एकीकडे सिंचनाअभावी शेतकरी हवालदिल आहे. अशा वेळा या करंटच्या महामंडळाने 6,000 कोटी रुपये खर्च नाही केले, हे फॅक्ट आहे. का होत आहे असं, याचं कारण आज नाही विदर्भ जर महाराष्ट्रात राहिला तर असंच होणार आहे. कारण पैसा जो आहे तो एक तर कमी येतो आणि दुसरी गोष्ट नोबडी इज देअर, नोबडी टू आस्क अँसोलवर कोणी नाही, जनप्रतिनिधी उदास आहेत. कारण सगळ्यांना पाहिजे सत्ता सुंदरी आणि ती आहे मुंबईत. जर विदर्भ असता आणि असं झालं असतं तर लोक हजारो लाखो लोक इथे बोंबलायला आले असते. जाऊ शकतो का आपण मुंबईला, हा झाला पहिला प्रश्न. आता नेमका दुसरा काय प्रश्न आहे, किती प्रकल्प आहेत बोंबलायला आणि किती झाले हे मी नाही सांगत. आता मी तुम्हाला यांच्याच आकडेवारीने सांगतो. हे पहा Type 1, Type 2, Type 3 असे प्रकल्प आहेत 144-145 आहेत. आता किती महामंडळ झालं केव्हापासून सिंचन महामंडळ, 1997 पासून 27 वर्ष झाले साहेब. या 27 वर्षामध्ये यांच्या आकडेवारीने, कारण मी सगळी आकडेवारी आणलेली आहे,
12 लाख हेक्टर जमिनीपैकी फक्त 3 लाख हेक्टर जमीन उडीचा खाली आहे. 27 वर्षात 3 लाख हेक्टर जमीन उडीचा खाली आहे. कोणीच काय बोलत नाही. अहो आता इलेक्शन मध्ये यांची दातखिळी का बसलेली आहे त्याला माहित आहे. आपण सगळेच गुन्हेगार आहे. हा भाजप असो की काँग्रेस असो याने विदर्भाच्या बाबतीमध्ये आणि अतिशय अक्षम्य अपराध केलेला आहे. त्यामुळे ते इलेक्शन मध्ये त्यांनी आणि सोयीस्करित्या ते विदर्भाला विसरून दिले आहेत. एक तरी पायचा राहणार आहे का कोणत्या तोंडाने भाजप सांगेल कोणत्या तोंडाने काँग्रेस सांगेल. यांना दोघांना संधी मिळाली होती ना. आता आपल्याला आकडेवारी आलेली आहे. ही अधिकृत आकडेवारी आहे. 27 वर्षात 3 लाख हेक्टर जमीन झालेली आहे. का हो आता याच अर्थशास्त्र सांगतो. अर्थशास्त्रज्ञ आहेत पण मी शेतकरी असल्यामुळे सांगतो. 1 हेक्टर जमिनीमध्ये 3 लाख रुपये उत्पन्न होते. मग आता 1000 हेक्टर मध्ये किती होईल सांगा बरं. 1 लाख हेक्टर मध्ये जमीन मध्ये जवळजवळ 300 कोटी होते. म्हणजे 40,000 कोटी रुपये दरवर्षी आपले उत्पन्न बुडून आलेलं आहे. आणि रोजगार 1 हेक्टर मध्ये 4 लोक वर्षभर काम करतात. माझ्या गावामध्ये सिंचनात आजूबाजूचे लोक येतात. माझी जमीन सिंचनासाठी खाली आहे. आता मला सांगा 4 लोक जर 1 हेक्टरला आहे तर 9 लाख म्हणजे 12 लाख हेक्टर जमीन जर उडीचा खाली आली असती तर 50 लाख रोजगार नसता मिळाला आपल्याला. काय गरज आहे आम्हाला. हा ही परिस्थिती वस्तुस्थिती आहे. ही मी नाही सांगत. आपल्या माननीय उच्च न्यायालयामध्ये आपले जे मुख्य सचिव आहेत त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे. आता आणखीन सांगतो तुम्हाला. 60,000 हेक्टर जमीन ही व्यापकच झाली. म्हणजे आता कधीच येणार नाही. हे बघा हा कागद आहे. यांनी सांगितलेला कोर्टाला हे लिहून दिलेलं आहे. हे पहा तत्वता मान्यता करते येड संभा हिवरा अशा तऱ्हेने जवळजवळ 59,232 म्हणजे 60,000 हेक्टर जमीन केव्हापासून होती. 98 सालापासून ते 80 साली जमीन म्हणजे जवळजवळ आज मला सध्या 44 वर्ष झाले. कधीच येणार आहे का तो प्रकल्प. नाही या राज्यात तर येणार नाही. विदर्भ महाराष्ट्राचा विदर्भ असा कधीच येणार नाही. म्हणजे 60,000 हेक्टर जमीन व्यपगत झाली. कधी उपचार येणार नाही. आणि दुसरी गोष्ट वनबाधित. आणि मला सांगा वनबाधित झाले ना यांनी प्रकल्पाची हिट दिली. वनबाधित प्रकल्पावर देखील यांनी 200-300 कोटी रुपये खर्च केले. आजच्या अखिलपीठाला सांगतात की जर वनबाधित प्रकल्प करीत ते काय म्हणतात. अहो मी नक्की वनबाधित प्रकल्प जे आहेत ना ते त्या वन खात्याच्या कचाट्यातून सोडू. आणि आश्चर्य म्हणजे अफिडेविटमध्ये हे सरकार म्हणते की हे जे सिंचनाचे व्यापकच झालेले प्रकल्प नाही 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 आम्ही करू. अरे 80 सालापासून व्यापकच झाला आहे. 44 वर्ष झाले. तुम्ही त्याला पुन्हा पुनरुज्जीवन करणार. आता या वनभागीची गंमत सांगतो तुम्हाला. आता हे पहा यांनी सांगितलेलं आहे. हे पहा गडचिरोली हा सगळ्यात मागा जिल्हा. या गडचिरोलीमध्ये 800 तरी सांगितलं आहे. बघा देवळा मारा 3,255 हेक्टर जमीन आहे. फक्त 4.67 हेक्टर जमीन वनाची आहे. म्हणजे 5 हेक्टर जमीन आहे. या 5 हेक्टर जमिनी मुळे 3,000 हेक्टर आणि 25 वर्षापासून जवळजवळ सिंचनाखाली नाही. अहो मला सांगा. मला तज्ज्ञ माणसाने सांगितले का प्रदूषणाच्या की ठीक आहे वन खात्याचे नियम आहेत जाचक आहेत पण सगळ्यात. पण त्यांचं म्हणणं असं आहे की जर एखादा तलाव केला एखादं धरण केलं तर कोणता प्रदूषणाचा हे होणार आहे. उलट त्यांनी तर चांगलं होणार आहे. म्हणजे 4 हेक्टर जमिनीसाठी 3,500 हेक्टर जमीन 15 वर्षापासून आणि त्या गोताळात अडकलेली आहे. अहो यांना इच्छा नाही आहे. याचं कारण असं आहे की या ठिकाणी आपल्या विदर्भाच्या प्रश्नाला गांभीर्यानं का घेत नाहीत. कारण आपल्याला दुय्यम दर्जाची वागणूक मिळत आहे. आता हे झालं. दुसरं प्रकरण झालं म्हणजे वनभाजी सांगितलं ते 60,000 हे 60,000 म्हणजे झाले. आता माननीय सचिवांनी सांगितलं की किती प्रकल्प झाले पूर्ण हे त्यांनी सांगितलं. त्यांची आकडेवारी सांगतो तुला. हे पहा टाईप 1 चे प्रकल्प
45 पैकी अजून 23 प्रकल्प काही झालं नाही, चालू आहे काम फक्त. 20 वर्ष झाले, 20 वर्ष अजून 23 प्रकल्प नुसतं काम चालू आहे. टाइम टू चे या टाइम टू च्या प्रकल्पामध्ये जवळजवळ 19 प्रकल्प नुसतेच काम चालू आहे, नुसतं 8च प्रकल्प पूर्ण झालेले आहे. आणि टाइम थ्री मध्ये 16 झाले आणि 17 राहिले, म्हणजे 59 प्रकल्प अजून झालेच नाही किंवा होणार. 22 वर्षामध्ये 146 प्रकल्प झालेले आहेत सिंचन महामंडळ स्थापन झाल्यापासून. हे मी नाही सांगा, आता मला सांगा, इतकी दुरावस्था असतेवेळी आपल्याला अजूनही या राजकीय पक्षांवर भरोसा ठेवता येईल का? आज इलेक्शनमध्ये यांच्या जर थोडीशी जर नैतिकत्व असती, कोणीतरी विदर्भाचा विषय काढला का? आता हा झाला सिंचन, त्याला पूरक दुसरा पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरणारा नदी जोड प्रकल्प आहे. या नदी जोड प्रकल्पामध्ये मी पूर्ण डीपीआरची एक कॉपी काढली आहे, या कॉपी मधला शेवटचा भाग तुम्हाला दाखवतो. हे पहा, काँग्रेसच्या सरकारने विनंती केली केंद्राला की अहो आणा प्रकल्प पाहिजे आम्हाला, तुम्ही डीपीआर करा. मी सांगतो ना, दोन्ही पक्ष सारखे आहेत. या नदी जोड प्रकल्पामध्ये तुम्हाला सांगतो, हे पहा, आपल्या सगळ्या एमआरडीसीला नवाला पाणी मिळू शकते यांनी सांगितलं. हे पहा, या ठिकाणी इंडस्ट्रियल वॉटर सप्लाय, या ठिकाणी 9,528 कोटी रुपये, म्हणजे इंडस्ट्रियल विकास जे आहे इंडस्ट्री, त्यातून 10,000 कोटी रुपये इतकं पाणी देऊ, 10,000 कोटी रुपये इंडस्ट्रीतून मिळू शकतात, 2,000 कोटी रुपये ऍग्रिकल्चरतून मिळू शकतात, इतकं त्याचं सोलर एनर्जी होऊ शकते. 4 वर्षापूर्वी याची कॉस्ट 60,000 कोटी होती, आज सरकार म्हणते 85,000 कोटी झाली. काय केलं 4 वर्षामध्ये? आणि विदर्भ जर या महाराष्ट्रात राहिला तर नक्की सांगतो, 10 वर्ष जाती काही दिवसांनी अनुशेष जो आहे तो नामशेष होणार. विदर्भातला अनुशेष नामशेष होईल, आणि दुसरी गोष्ट हा नदी जोड प्रकल्प होणार. आता मला सांगा, हे 50% पाणी आपल्या सरकारने तेलंगणाला दिलं, वाहून जाणार, त्या तेलंगणाने मिळीगट्ट धरण केलं हो, 8 लाख हेक्टर जमीन ओरिसाकडे येऊन आले त्याची. तुम्ही आता विचार करणार की नाही? हा अशा तऱ्हेने हा झाला. आणि ओसाड गाव का होता तो ओसाड गाव? काम नाही, धाम नाही. आता यंदा 4 महिने झाले मी कलेक्टरला पत्र पाठवून, पहिल्यांदा मला त्यांनी सगळे उत्तर दिले नागपूरच्या. मी त्यांना विचारलं, 245 ओसाड गावं होते 5 वर्षापूर्वी, नागपूर जिल्ह्यात 370 झालेली आहे. कारण अजून कलेक्टर साहेबांनी मला दिलंच नाही. मी विचारला त्यांचा, आपण काहीतरी असं करू. थोडक्यात, इतकी दारू स्थिती आपली आहे. मग तुम्ही म्हणा आहेच आहे, आता काय राहू द्या. अरे असं कसं काय राहू द्या? राहू द्या म्हणजे तुम्हाला मरायचं नव्हतं का? तुमच्या माहीत, तुम्हाला माहीत असावं म्हणून मी हे सगळं सांगितलं. ह्या गप्पा नाही आहेत, हे सगळं कागदपत्राच्या आधारावर सांगितलं. मग अशा वेळेला साधी गोष्ट आहे, हे राजकीय पक्ष का ओरडून राहिले? कारण एक हिंदीत म्हण आहे, म्हणजे मला त्यांना चूक म्हणायचं नाही, माफ करा, हिंदीत मी म्हण सांगतो. मी चोर चोर चचेरे भाई, कोणत्या तोंडाने हे जनतेसमोर जातील आम्ही विदर्भाचा विकास केला म्हणणार? माझं चॅलेंज आहे त्यांना, काय केला विकास दाखवा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक भाऊंनी सांगितलं 1 कोटी लिटर. मी ते लोक माझा सांगाची पुस्तक वाचलं होतं, एकट्या बारामतीमध्ये राजो 3 भागापेक्षा जास्त लिटर दूध उडाले ना. आमचा वेगळा विदर्भ होऊ द्या, 5-5 वर्षात कसा भर पटवते. कोणते राज्य जरी आलं तर जनतेला जर सरकारने काही केलं ना, नागपूर जवळ आहे, आवाज उठू. आज आम्हाला आवाज उठवायचा नागपूर कुठे, मुंबई कुठे, विदर्भ कुठे? तेव्हा मित्रांनो, तुम्हाला वाईट वाटून देऊ नका, हे राजकीय पक्ष आपल्याविषयी काही बोलणार नाही, त्याच्याविषयी बोलण्यासारखं काहीच नाही. आता फक्त मी तिसरा गोष्ट सांगतो की हे गप्पा बाजी, ज्याला हिंदीत गप्पेबाजी म्हणतात, हे दोन्ही पक्ष कशा गप्पा मारतात. पहिल्यांदा आपण राहुल गांधीचं उदाहरण, नंतर मोदी साहेबांचं. मला आश्चर्य वाटलं, मला इतक्या वेदना झाल्या. राहुल गांधी इथे कुठे नागपूरला आले, ठीक आहे, त्यांना संविधानाविषयी कळवळ आहे, त्यांनी भारत जोडो यात्रा काढली, मला काही म्हणायचं असू शकते, बरोबर आहे, काय सांगत नाही देशामध्ये त्यांना. पण ते नागपूरमध्ये काय भाषण देतात माहिती?
न्यायाची लढाई. अरे न्यायाची लढाईला सुरुवात ही नागपूरपासून कुठे आहे? अरे बाबानो, एवढा अन्याय होऊन राहिला, सर सांगतात एवढा आत्महत्या होऊन राहिल्या, एवढं काहीच होऊन नाही राहिलं, आणि तुम्ही न्यायाची लढाई म्हणता आणि आम्ही टाळा वाजवला का? खरंच मला न्यायाची लढाई करायची आहे ना, आम्ही तुमचं अभिनंदन करतो, कदाच न्यायाची लढाई करा, कोणाचं म्हणणं नाही. अरे इथे जिथे इतका अन्याय होऊन राहिला तिथे तुम्ही शब्द बोलत नाही. म्हणजे यांना काय वाटते, विदर्भातली जनता यांनी गृहीत धरलेली आहे, कारण सत्तेचा मार्ग यांच्या विदर्भाच्या आमदारांच्या डोक्यावर जातो. जितके जास्त आमदार तितकं त्यांना तिथे चांगलं होईल, हरकत नाही. पण वस्तुस्थिती काय आहे हे सांगण्यासाठी भाऊनी मला संधी दिली, मला फार आनंद झाला. ही अशी वस्तुस्थिती आहे आणि याला फक्त काँग्रेस आणि भाजप नाही, कोणती सरकार द्या, विदर्भ जर आपल्या महाराष्ट्रात राहिला ते असंच होणार आहे. आता मला सांगा, ते म्हणतात आपल्या संविधाने मूलभूत अधिकाराचं व्हायोलेशन नाही झालं पाहिजे, राईट टू डेव्हलपमेंट इज बेसिक ह्युमन राईट आहे, विकासाचा हा जो मुद्दा आहे, हक्क आहे, हा मानवाधिकार आहे. मग या मानवाधिकाराचं हनन होत नाही का हो? मग कुठे गेलं संविधान? मग संविधान प्रेमी आहात तुम्ही? मग आमचा मानवाधिकार जो जगण्याचा अहो पटापट म्हणून आलो हो. या एका आपल्याच विदर्भाच्या एका केसमध्ये आज महाराष्ट्र शासनाला आणि हायकोर्टाने काहीतरी 25,000 दंड केला, तो दंड माफ व्हावा म्हणून ते तिकडे गेले, तर 20 लाख की 10 लाख रुपये दंड सुप्रीम कोर्टात केला. त्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट म्हणते, अरे असा कसा समाजवाद आहे बुवा, मुंबईला देशातल्या श्रीमंतापैकी 25% लोक मुंबईला राहतात आणि विदर्भ त्याच महाराष्ट्रात, मुंबई आणि त्याच महाराष्ट्रात विदर्भ आहे. 10-15 वर्षापूर्वी जवळजवळ 10-12 वर्षापूर्वीचं जजमेंट आहे आणि तिथे पटापट लोक मरतात. हे कोणतं संविधान आहे? त्यामुळे ह्या गप्पा आहे. आता आपण मोदी साहेबांकडे बोलू, ते म्हणतात सबका साथ सबका विकास, असे बाबा करा, चांगली गोष्ट आहे. अहो पण विदर्भ भागास उन्हाळा ना काय झाला, आज 88 सिंचनाची बोंब आहे, नदीजोड प्रकल्पाची बोंब आहे, त्याच्यानंतर ओसाडगावचा प्रश्न आहे. कोणीतरी शून्य माणूस म्हणेल का की विकास होऊन राहिला म्हणून सांगा, बकास होऊन राहिलेला आहे. ते म्हणतात संविधान हा लोकशाहीचा धर्म आहे. अरे बरोबर आहे ना लोकशाहीचा धर्म, मग मिळून आला का आम्हाला संविधान, संविधानिक न्याय आम्हाला सामाजिक न्याय मिळून आला, आर्थिक न्याय मिळून राहिला. तेव्हा विदर्भासाठी आणि खरोखर मला तरी आज मी उदास नाही. ठीक आहे, जनता हे सगळं पाहत आहे, जनता हा जनार्दन आहे. आज ना उद्या जर मी असंच राहिलं, आम्ही माझीच लढाई चालूच राहणार आहे. भाऊनी मला 10 वर्ष जास्त दिलेले आहेत, त्यामुळे 85 वर्षापर्यंत मी आज जाऊ, आपण लढू, आपण आवाज उठवू, शांततेने आवाज उठवू. अरे गांधीजींनी एवढा नैराश्य असतेवेळी स्वातंत्र्यासाठी लाखो लोक खडे गेले. वर्धा हे त्याचं मुख्य केंद्र आहे, विनोबाचं पवनार हे मुख्य केंद्र आहे. मग आपण आपल्याला आपल्या अंतरंगामध्ये नक्कीच खतखत आहे. मित्रांनो, मला विश्वास आहे की या राजकारण्या लोकांना आता तिसरा पक्ष विचारतून भाषण संपवतो माझं जे काय. आता मी या दोन्ही पक्षांना अगदी कडकडीने विनंती यांना खरा प्रश्न विचारतो, आतापर्यंत जे झालं जाऊ द्या, आता इलेक्शन 20 तारखेला आहे ना, तुम्ही तुमची विदर्भाबाबतची भूमिका स्पष्ट करा, बोला तुम्हाला विदर्भ तुम्ही भविष्यात देणार आहात की नाही देणार, नाही देणार हरकत नाही, बोला तर खरीच असा, मूग गिळून बसू नका, जास्ती हुशार होऊ नका, सत्याचा सामना करा, बस एवढंच माझं म्हणणं आहे. माझं आव्हान आहे या दोन्ही पक्षांना मुख्य असल्यामुळे बरं, की तुम्ही तुमची विदर्भाविषयक भूमिका स्पष्ट करा आणि भीक नको आम्हाला. अभय विदर्भ देणार म्हणजे काय, आमचा हक्क आहे, तुम्ही खरोखर देणार आहात की नाही, जसे देणार ते हिंमत असेल तर सांगा, आम्ही विदर्भ देणार नाही, तुम्हाला असं मारून मारावं लागेल, नाही तर स्पष्ट सांगा हो आम्ही विदर्भ देऊ. एवढं बोलू, एवढं माझे विचार मी व्यक्त करतो आणि त्याच्यानंतर मी आपली रजा घेतो. जय विदर्भ, जय भारत. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण ऐकलं आहे किती अभ्यासू व्यक्तिमत्व आहे ऍडव्होकेट काळे, आणि त्यांनी वयाचे जवळपास 20-25 वर्ष या विदर्भाच्या सिंचनाच्या अनुशंसाकरिता
कोर्टामध्ये विविध लढे दिलेले आहेत, त्यांचे कागद, त्यांची बुद्धी, त्यांची माहिती, ही किती अपडेट आहे हे आपण बघितलेलं आहे. आपण या सगळ्या संदर्भामध्ये सातत्याने आता याच्या पुढे रोज या संदर्भामध्ये आपण एकदा भेटत राहूया. आठवड्यातून कमीत कमी 4-5 वेळेला आपण असे शो करूया. आणि तुमच्यामध्ये जे काही कमतरता आहे, तुमच्यामध्ये जो आत्मविश्वास नाही, त्याचं कारण काय? विदर्भाच्या संदर्भामध्ये जो गोंधळ आहे, वेगळा विदर्भ हवा की नको, वेगळा विदर्भ झाला तर तो फायद्याचा ठरेल किंवा नाही ठरेल, होणार की नाही होणार, नेमकी सध्या प्रत्येकाची सिच्युएशन कशी आहे, फायनान्शियल सिच्युएशन कशी आहे, इरिगेशनची सिच्युएशन कशी आहे, विजेची सिच्युएशन कशी आहे, आमच्या लोकसंख्येत काय आहे, आम्ही स्वतंत्र झालो तर पूर्णपणे स्वतःच्या पायावर उभं राहू की नाही आहे, असे वेगळे वेगळे प्रश्न आहेत. आणि या सगळ्या संदर्भामध्ये विविध तज्ज्ञ आहेत, त्यांचा पूर्ण त्या संदर्भामध्ये अभ्यास आहे. आपण बघितला काळे साहेबांचा अभ्यास, आणि त्याच्यानंतर त्यांनी तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नात तुम्ही न विचारता त्यांनी उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे याच्या पुढे आपण सतत बोलत राहूया. मी आता खांदेवाले साहेबांना फक्त 2 मिनिटं बोलायची विनंती करतो, त्याच्यानंतर खांदेवाले साहेबांसोबत आपण स्वतंत्रपणे आपण याच्या पुढे काय करू की आर्थिक विषय वेगळा, टुरिझमचे विषय वेगळे, इरिगेशनचा विषय वेगळा, औद्योगिक विषय वेगळे, असे वेगवेगळ्या विषयाचे वेगवेगळे तज्ज्ञ आणून आपण त्यांना बोलतो करूया. कारण काय की मग त्याच्यामुळे त्यांना पूर्ण वेळ मिळेल बोलायला. खूप जास्त लोक बोलावले तर बोलायला त्याच्यामध्ये सगळ्यांना वेळ मिळत नाही, तो प्रश्न पूर्णपणे आपल्याला समजत नाही. त्यामुळे आपण ह्याच्यापुढे या विषयावर वेगवेगळ्या तज्ज्ञांसोबत सातत्याने बोलत राहूया, रोज बोलत राहूया. आणि मी तुम्हाला त्याचा एक वेळ देतो त्या सगळ्या संदर्भामध्ये, म्हणजे त्यावेळेला तुम्ही तुमचे सगळे काम धंदे सोडून हा विषय सगळा समजून घ्या. विदर्भाच्या संदर्भामध्ये जो एक गोंधळ निर्माण झालेला आहे की विदर्भ वेगळा झाला तर आपण उपाशी मरू, असे जे काही लोक आहेत त्यांचा जो काही समज आहे तो समज सुद्धा आपल्याला दूर करणं गरजेचं आहे. ते विदर्भ द्रोही नाही आहेत, परंतु अज्ञानामुळे हे सगळे विषय होत आहे, गैरसमजामुळे काही विषय होत आहेत. त्याच्यामुळे आपण वेगवेगळे लोक आपल्या या स्टोरीजवर आणू आणि या सगळ्या संदर्भामध्ये बोलतो करूया त्या सगळ्या लोकांना. मी फक्त आता शेवटच्या 2 मिनिटं, 1 मिनिटं उरलेला आहे, तर मी आता खांदेवाले साहेबांना निरोपा दाखल काही गोष्टी बोलायला जातो आणि त्यांना सांगतो बोलायला. खांदेवाले साहेब जरा आता आपण बोला 2 मिनिटं या सगळ्या संदर्भात. धन्यवाद प्रकाश भाऊ. आपण सगळे विदर्भवादी लोकांनी फक्त एकच विचार करावा की कोळसा इथे, वीज निर्मिती इथे, प्रदूषण इथे, मात्र वीज विदर्भाच्या बाहेर सगळी वापरली जाते. खनिज आपल्या जवळ जवळपास 70% आहेत महाराष्ट्राच्या. त्या खनिजांचा जो रेव्हेन्यू मिळायला पाहिजे, जो फायदा स्थानिक लोकांना मिळायला पाहिजे, तो कुठेही मिळत नाही. सगळ्यांच्या स्वास्थ्यामध्ये, महिला बाल आरोग्य याच्यामध्ये विदर्भ मागे का? आपण पाहिलं असेल की पावसाळ्यामध्ये गडचिरोलीमध्ये एका बाईला बाजेवर खाटेवर टाकून नदी पार करावी लागली. मग हे दुसऱ्या प्रदेशात चालेल का? आणि तिथले राजकारणी हे सहन करतील का? पलीकडचा प्रश्न, कापूस इथे, सूत गिरण्या विदर्भाच्या बाहेर, म्हणजे त्याचा जो एम्प्लॉयमेंट, उत्पन्न, रोजगार हे सगळं जे मिळणार ते आम्हाला नाहीच. तुम्ही कच्च्या मालाचं उत्पादक बना आणि आम्हाला ते सोपवून द्या. म्हणून पाणी इथे आणि किल्ली पाण्याची तिकडे, की तुमचा विकास 40-50 वर्ष होऊच द्यायचा नाही. आणि मग याच्यामध्ये एक व्यक्ती जबाबदार नाही, ती मानसिकता आहे. विदर्भाचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास नाही का? तसं मानलं जात नाही. आणि म्हणून मग प्रश्न हा येतो की आमच्याजवळ सगळी संसाधनं आहेत. विदर्भ महाराष्ट्राच्या सगळ्या प्रदेशांपैकी एक समृद्ध प्रदेश आहे. एवढं करून जर त्याचा विकास होत नसेल तर विदर्भाच्या लोकांना स्वतःला स्वतःचा विकास करू द्या. साधी गोष्ट आहे. तेलंगणाच्या लोकांनी केला, त्याचे अनेक उदाहरण आहेत. ते भारत सरकारच्या तालिकेमध्ये रँक मध्ये वर जाऊन बसले. छत्तीसगड इतका विकास त्यांनी केला की भारतातल्या राज्यांच्या तालिकेमध्ये ते सगळ्यात वर आहेत. आणि खुद्द महाराष्ट्र खाली चाललाय. आत्ताचा रिपोर्ट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा, नीती आयोगाचा, की गेल्या 10 वर्षात महाराष्ट्राची प्रगती मंदावलेली आहे. आणि मग मंदावलेल्या प्रगतीमध्ये समाधानकारक निधी कोणाला मिळतो? तर उच्च उत्पन्नाच्या
निर्णय घेणाऱ्या प्रदेशांना. आणि मग त्याचा बाकीचा भोग कोणी भोगायचा, तर खाली विदर्भ आहे सगळ्यात शेवटी. आणि त्यामुळे ते जे चित्र आपल्यामध्ये आहे हे चित्र पुसायलाच पाहिजे, आणि आपण पुसल्याशिवाय दुसरा कोणी येणार नाही. म्हणून आपण असं म्हटलं की दुसऱ्या कुठल्या प्रदेशातल्या लोकांनी यावं, आपल्याला मदत करावी, नाही. ते सगळं जे करायचं आहे ते आपलं करायचं आहे, विदर्भाच्या जनतेला करायचं आहे, ते शक्य आहे. आणि त्याच्यातून एक नवीन विदर्भ आपण निर्माण करू शकतो, हे स्वप्न नव्हे, हे आर्थिक याच्यावर आधारलेलं आहे. आता अविनाश काळेंनी जे म्हटलं एवढं मोठं सिंचन, विदर्भातली 70% जमीन सिंचनाखाली, हे आपले ऍडव्होकेट साहेब जे होते वैधानिक मंडळामध्ये किंमतकर, त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. मग 70% जमीन जर तुमची पाण्याखाली येऊ शकते, ती केव्हा येणार, कोण आणणार, आणि आतापर्यंत का नाही आली. आणि मग हे जर असं असेल तर याला जबाबदार कोण? तर सगळ्यांचे असे 70% तुमची आणि आमची आहे. की आपण ओरडत नाही, विदर्भाचा प्रश्न म्हटला की आपण नाक मुरडून टाकतो, चालू द्याना, होऊ द्याना, असं जर असेल तर आपल्या मुलाबाळांचं भवितव्य काय, आपल्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य काय, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून मी पुन्हा आपल्या सगळ्यांना विनंती करतो, विदर्भात क्षमता आहे. महाभारत काळापासून, रामायण काळापासून विदर्भ समृद्ध आहे. प्रभू रामचंद्राची आजी विदर्भातली, श्रीकृष्णाची बायको विदर्भातली रुक्मिणी, तर तेव्हापासून संपन्न असल्याशिवाय ते लोक नातेसंबंध कशाला जोडतील. म्हणून विदर्भ संपन्न आहे, होता, आणि त्याला आता आपण मोकळी वाट करून दिली पाहिजे. सगळ्यांना नम्रपणे सांगितलं पाहिजे की आता आमचा विकास आम्हाला करू द्या, याच्यामध्ये कोणी भरवळाढळ करू नका. हे जर आपण करू शकलो तर आपला विकास होईल, नाहीतर आपण म्हणत राहू की यांनी नाही केला, नाही केला. मी त्यांना जबाबदार मानत नाही, मुख्य जबाबदारी आमची आहे. आणि म्हणून आजच्या आपल्या चर्चेचा हा एक मुद्दा माझ्या दृष्टिकोनातून असाच आहे की सगळी जबाबदारी आपली आहे, आणि ती जबाबदारी आपण झटकू शकत नाही. दुसरा कोणी येऊन तुमचे प्रश्न सोडवणार नाही, ते आपले प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील. बस एवढंच. धन्यवाद खांडेवाले साहेब. आणि आपण जे आव्हान केलेलं आहे की आपले प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील, तर पहिले प्रश्न समजून घ्यावे लागतील, त्याची उत्तरं समजून घ्यावे लागतील, आणि उत्तरं देण्यासाठी त्याच हिशोबाने तुमच्या ताकदीचे तज्ज्ञ लागतील. ते तज्ज्ञ सगळे आहेत. येणाऱ्या दिवसांमध्ये आपण बीटी देशमुख साहेबांना घेऊ, वामनराव चप्पांना बोलावू, ऍडव्होकेट अनिलना बोलावू, मोहन गायकवाड आहेत, पुरुषोत्तम गावंडे आहेत, अशोक वानखाडे आहेत, रंजनाताई मामर्डे आहेत, टुरिझम मधले अनेक तज्ज्ञ माझ्याकडे आहेत, आणि या सगळ्या संदर्भामध्ये माहेश्वरी आहेत. या सगळ्या संदर्भामध्ये त्यांचाही खूप बरा, प्रदीप माहेश्वरी म्हणून आहे, खूप चांगला अभ्यास आहे. तर या सगळ्या लोकांना आपण येणाऱ्या दिवसांमध्ये तुमच्या भेटीला घेऊन येऊ, आणि त्याच्यानंतर यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचत राहू. तर त्यामुळे आपण ऐकलं, याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, सातत्याने आमचे प्रोग्राम बघत राहा, एवढी आपल्याला विनंती करतो, आपली रजा घेतो. धन्यवाद. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूज वर